नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 134/2024, भादवी कलम 380-454 या गुन्ह्यांचा समांतर तपास वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड यांच्याकडून चालू होता. दाखल गुन्ह्यातील घटनास्थळावरून प्राप्त CCTV फुटेजच्या आधारे संशयित इसम हा रेकॉर्डवरील सराईत घरफोडी चोरी करणारा आरोपी सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले राहणार वडवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर हा असल्याचे निष्पन्न करून सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई श्यामसुंदर गुट्टे व भरत माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील घरफोडी चोरी केलेला संशयित इसम हा रावेत पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या मुंबई पुणे हायवे लगत पुण्याच्या दिशेने जाताना किवळे ब्रिज संपल्यानंतर सर्व्हिस रोडला उभा आहे अशी माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. सोबतच्या पोलीस पथकाच्या सहाय्याने अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला गुन्हे शाखा युनिट 5 देहूरोडच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपीने तळेगाव दाभाडे कामशेत हिंजवडी शिक्रापूर सातारा शहर येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत. अंगझडतीमध्ये त्याच्याकडून 21.41 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेसी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफुडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे, पोलीस शिपाई श्यामसुंदर गुट्टे, भरत माने खेडकर यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.